बिग बॉस मराठीचा चौथा सीझन सध्या आता संपला आहे, फक्त फिनाले जवळच येतो आहे. तू काय वाटतं कोण असेल विनर? मी खरं सांगू का, माझे मी आता अंदाज देणं सोडून दिलं आहे, कारण माझे सगळे अंदाज चुकत चाललेत. कारण मला असं वाटत होतं की प्रसादने जिंकावं, तो ऑलरेडी मित्र पण आहे आणि त्याचा खेळ बघत आलो होतो. ऑफकोर्स थोड्या काही त्याच्याकडनं पण अशा काही चुका झाल्यात, सगळं आहे. पण मला असं वाटत होतं की जरी ट्रॉफी नाही तरी ॲटलिस्ट त्याने टॉप 3 टॉप 2 पर्यंत राहणं ही डिझर्व दॅट. पण तो आता बाहेर पडला आहे. सो आता मला विचारशील तर एकतर मला वाटतं की अपूर्वा किरण माने इज ऑल्सो स्ट्रॉंग, मला असं वाटतं आहे. म्हणजे आता टॉप 5 हे दोघं जर तू म्हणालेस की त्यांचा खेळ जर पहिल्यापासून पाहिला तर हे दोघं स्ट्रॉंग कंटेंडर वाटत आहेत. अक्षय ऑल्सो मला असं वाटतं की त्याचा खेळ खूप छान होता. बट मला विचारशील अपूर्वा थ्रूआउट म्हणजे एंटरटेन पण करत तिने आलेली आहे पहिल्यापासून, आणि तिने तिचे सगळे जे आपण बिग बॉसच्या घरात सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी मला अशी वाटते की आपला मुद्दा स्ट्रॉंगपणे मांडणं आणि आपल्या मुद्द्यावर ठाम राहणं आणि तितक्या छान पद्धतीने ते लोकांसमोर मांडणं हे अपूर्वाला खूप छान पद्धतीने जमलं आहे. आणि इवन टास्कमध्ये पण ती छान खेळली आहे. सो मला असं वाटतं की आता जे आहे त्याच्यामध्ये अपूर्वा एक स्ट्रॉंग कंटेंटर वाटते. ॲट द सेम टाईम मला किरण माने सर जे आहे त्यांच्याबद्दल पण असं वाटतं की ही इज ऑल्सो वन ऑफ द स्ट्रॉंग कंटेंटर फॉर द ट्रॉफी. कारण सुरुवातीचा त्यांचा जो पॅच होता तो अगदीच सगळ्यांनी त्यांना अंडरएस्टिमेट केलं होतं, अंडर डॉग आपण ज्याला म्हणतो असं ते वाटत होते. पण त्यांचं वय बघता आणि ओव्हरऑल त्यांचा आत्तापर्यंतचा बिग बॉसच्या घरातला प्रवास हा खरंच सगळ्यांना शॉकिंग आहे मला असं वाटतं. कारण सुरुवातीला असं वाटत होतं की यार हे माहीत नाही किती आठवडे टिकतील घरात, पण आज टॉप 5 ते आहेत आणि त्यांनीसुद्धा त्यांची मतं त्यांचे मुद्दे एक स्ट्रॉंगपणे मांडलेत. ऑफकोर्स काही ठिकाणी ते सुद्धा ॲग्रेसिव्ह झालेत, काही ठिकाणी ते त्यांनी जी लँग्वेज वापरली आहे ती कदाचित लोकांना आवडली नसेल. बट हिज मला असं वाटतं की इट्स हिज वे ऑफ पोर्ट्रेईंग हिज इमोशन्स. पण हे दोन कंटेंटर मला असं वाटतं की स्ट्रॉंगली ट्रॉफीचे दावेदार होऊ शकतात. इवन अमृतासुद्धा मला स्ट्रॉंग वाटते. कारण तेच मी म्हणतो ना की ह्या सीझनला असं कोणी एक सांगणं खूप अवघड आहे. पर्सनली मला विचारशील तर मी असं एका कोणाचं नाव घेणं बाकीच्यांवर अन्यायकारक ठरेल, कारण सगळ्यांचा खेळ मी पाहिला आहे, सगळेच खूप छान खेळत आहेत. अमृतासुद्धा खूप छान तिने स्वतःला इव्हॉल्व केलं आहे. कारण सुरुवातीची अमृता आणि आता नंतर टॉप 5 आले 100 घरात राहिल्यानंतरची अमृता यात खूप फरक आहे. आणि मला वाटतं की बिग बॉसच्या घरात राहण्याचं ते खूप म्हणजे कारण मी पण 100 त्या घरात राहिलो आहे, ते घर तुम्हाला इव्हॉल्व करतं. म्हणजे ॲज अ पर्सनसुद्धा तुम्ही आपल्या आतल्या गोष्टी अशा खूपशा असतात ज्या आपल्यालाही माहीत नसतात, त्या बिग बॉसच्या घरात तुम्हाला ओळखायला येतात, त्या लोकांसमोर येतात. आणि त्यामुळे मला वाटतं की अमृताने सुद्धा अशा खूप साऱ्या गोष्टी शोधल्यात आणि स्ट्रॉंगली समोर मांडल्यात. ऑफकोर्स प्रत्येकाचे काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत. बट स्टील मला असं वाटतं की बिग बॉस सीझन 4 हे जे टॉप स्पर्धक आहेत, टॉप 5 जे आहेत, त्यातला कुणाच्याही हातात ट्रॉफी गेली तरी ते डिझर्विंगच असेल असा कोणी एक जर मला विचारलं तर आत्ता सांगणं कठीण आहे. आणि शेवटी जनता जनार्दन आहे, ते कोणाला वोट करतायत आणि कोणाला कोणाचा म्हणजे शेवटचा आठवडा जो असतो ना तो खूप क्रुशियल असतो मला असं वाटतं. कारण त्या आठवड्यात खूप सारं वोटिंग पण होतं लोकांकडनं ट्रॉफीसाठी कोण विनर आहे यासाठी. सो ते वोटिंग कुणाच्या बाजूने होईल ते सांगणं आत्ता तरी मला थोडं अवघड वाटतं आहे. पण यातलं कुणीही जिंकलं तरी मला तेवढाच आनंद होईल, कारण हे 5 जण जे आहेत ते खूप छान खेळलेत. यावेळेच्या सगळेच इव्हिक्शन्स जे आहेत ते खूप तुला शॉकिंग वाटले का? योगेश जाधव गेला, त्याच्यानंतर ऋषिरा गेली, त्याच्यानंतर बाकीचे सगळे कंटेस्टंट्स खूप अनपेक्षितरित्या बाहेर पडत गेले. स्ट्रॉंग कंटेंटर ज्यांच्याकडून अपेक्षा होती जिंकण्याची, खूप सगळ्याच गोष्टी अनाकलनीय होते असं वाटतं का? ॲक्च्युली हा खूप जणांनी इव्हन सोशल मीडियावर पण खूप लोकांनी हा प्रश्न विचारला आहे की जसं आत्ता रिसेंटली प्रसादचं इव्हिक्शन झालं ते खूप शॉकिंग होतं. कारण ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स किंवा ज्या पद्धतीचं वोटिंग त्याच्यासाठी होत होतं ते खूप छान होतं आणि तो खूप छान खेळतही होता. बट आय डोंट नो काय झालं आणि ही इव्हिक्शन्स प्रसाद असेल जसं तू म्हणालास, योगेश असेल, इव्हन समृद्धी मठ मला असं वाटले खूप स्ट्रॉंग कंटेंडर होती, खूप छान टास्क खेळत होती, ती दोनदा कॅप्टन झाली होती, पण तरी पण ती इतक्या लवकर घरातनं बाहेर निघाली. अमृता देशमुख असेल तीसुद्धा मला तिचा खेळ आवडत होता. पण पुन्हा तेच आहे की असं का झालं याचं उत्तर आता मी तरी देऊ शकत नाही. हे ऑडियन्सने त्यांना कमी वोटिंग केलं आहे का, ऑडियन्सने वोट करूनसुद्धा ते बाहेर आलेत, हा एक खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे मला असं वाटतं. आणि त्याचं उत्तर शोधणं आपल्यासाठी सगळ्यांसाठीच अवघड आहे. बट एंड ऑफ द डे तेच आहे की आत्ता जे टॉप 5 स्पर्धक घरात आहेत
त्यांच्यातनंच कोणीतरी विनर होणार आहे आणि तो डिझर्विंगच असेल असं मला वाटतं. राखीबद्दल काय वाटते? राखी यावेळी वाईल्ड कार्ड मराठीमध्ये एंट्री घेतली आहे. राखी वाईल्ड कार्ड मराठीमध्ये एंट्री घेतली त्याच्याबद्दल इव्हन ती बँड जे काय करते घरात त्याच्याबद्दल पण तुला काय वाटतं? मला राखीचा म्हणजे मला पर्सनली विचारशील फ्रँकली सांगायचं तर राखीचं हे जे रूप जे तिने मराठी बिग बॉस सीझन 4 दाखवलं आहे ते हिंदीमध्ये पण ऑलरेडी दिसलेलं आहे. म्हणजे ते जे राडे आहेत किंवा तिचं जे काही ते मंजोलिका असेल किंवा ती करणारे भांडणं असतील भांडी फोडणं असेल हे कुठेतरी आधी बघून झालं आहे. त्यामुळे पर्सनली मला तिचं वेगळी अशी काही राखी दिसली नाही. बट स्टील ती एक एंटरटेनमेंट पॅकेज आहे. म्हणजे ज्या लोकांनी तिला आधी हिंदी सीझन्समध्ये बघितलं नसेल त्या लोकांसाठी ती नक्कीच काहीतरी एक तिने एक बहार घेऊन आली घरामध्ये. थोडंसं घर शांत झालं होतं तिच्यामुळे थोडे राडे झाले काहीतरी घालचाली घडल्या आणि हे झालं. बट पुन्हा तेच आहे की वाईल्ड कार्ड आली आहे ती आणि आता ती तीसुद्धा टॉप 5 एंटर करती आहे. सो गुड फॉर हर. आणि म्हणजे काय म्हणूया की टॉप 5 आली याचा अर्थ लोकांना ती आवडती आहे. अजून काय बोलणार? नेक्स्ट सीझन अजून 4th संपायचा आहे. नेक्स्ट सीझनला पुढच्या वर्षी मी कुठे असेन काय कुठलं प्रोजेक्ट करत असेन काय असेल मला माहीत नाही. बट येस मला बिग बॉसच्या घरात जायला नक्कीच आवडेल कधीही. कारण इट्स लाईक काय म्हणतात ना एखाद्या मुलीसाठी जसं माहेर असतं तसं बिग बॉसचं घर तिथल्या स्पर्धकांसाठी स्पेशली माझ्यासाठी आहे. त्यांनी कधीही जरी बोलवलं तरी मी कधीही जायला तयार आहे. यावेळेस पण शक्यता होती पण काही काही गोष्टी मी मध्ये मी अडकलो होतो त्यामुळे जाता नाही आलं. पण याच्या पुढे जर अशी चान्स आला आणि मी जर फ्री असेन तर वाय नॉट.